Today we are going to see the relation between force between the two charges and permittivity of the medium using the Coulomb's law. Kaal apan Coulomb's law baghitla. Whatever the force of attraction or the repulsion between two charges, दोन चार्ज मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शन हा कशावर डिपेंड आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू चार्जेस Q1 एंड Q2 एंड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस. सो दॅट इक्वेशन वॉज एफ इज इक्वल टू वन अपॉन, या ठिकाणी इन जनरल इक्वेशन लिहितो एफ इज इक्वल टू वन अपॉन, मीडियम असेल तर 4πε Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. दिस इज इन जनरल कुलॉम्स फॉर्म्युला. बुकमध्ये असं दिलं आहे की म्हणजे हा असतो काय, इट इज सेड टू बी वन कॉन्स्टंट, कुलॉम्स कॉन्स्टंट Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर, दोन्ही पण बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. सो लेट अस फाइंड आउट रिलेशन बिटवीन द फोर्स अँड परमिटिव्हिटी. लक्षात घ्या, परमिटिव्हिटीचा अर्थ काय, एप्सिलॉन. परमिटिव्हिटी मीन्स हाऊ मच चार्जेस कॅन बी परमिटेड इन द मीडियम. तो मीडियम चार्जेसना किती परमिट करतो, whether it is permitting less, whether it is permitting maximum, that depends upon how much charges can be passes or they can be interfere with each other. Totally depends upon the permittivity, means permission for the charges in the medium. That in general you can keep in mind as a permittivity epsilon. Medium ची permittivity असते अशी, अशी नाही असते epsilon m. आणि vacuum किंवा free space घेतली ते असे देतात epsilon naught. Not म्हणजे नो, नो मीडियम, ओनली वैक्यूम. सो दिस इज आय कॅन से परमिटिव्हिटी, परमिटिव्हिटी ऑफ वैक्यूम, ऑर आय कॅन से फ्री स्पेस. ओके, आणि हे काय, परमिटिव्हिटी ऑफ, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. Okay, so keep in mind these two concepts. Epsilon m means permittivity of medium, epsilon naught means permittivity of vacuum. म्हणजे मेडियमची परमिटिव्हिटी ही व्हॅक्युमला जर कम्पेअर केली तर रेशो कसा काढतो आपण, एप्सिलॉन एम अपॉन एप्सिलॉन नॉट, कारण एक स्टँडर्ड रेफरन्स आपण कायम कन्सिडर करतच असतो. जर एखादी गोष्ट कम्पेअर करायची असेल, याची परमिटिव्हिटी किती आहे हे कशी कम्पेअर करणार, यू कॅन कम्पेअर परमिटिव्हिटी ऑफ दिस मेडियम बाय युझिंग परमिटिव्हिटी ऑफ द व्हॅक्युम. मग जर दोन चार्जेस व्हॅक्युम मध्ये असतील, इफ देर आर टू चार्जेस, दिस मीडियम इज सेड टू बी व्हॅक्युम ऑर फ्री स्पेस. दिस मीडियम आय कॅन से व्हॅक्युम, हे मीडियम काय आहे, व्हॅक्युम आहे. ओके, चार्जेस Q1 Q2 सेपरेटेड बाय डिस्टन्स आर स्क्वेअर. दोघांच्या मधला फोर्स कसा असणार आहे, हा जर पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि हा जर निगेटिव्ह चार्ज असेल, फोर्स ऑलवेज अलॉन्ग द लाईन जॉईनिंग द टू पॉईंट्स, इथून लाईन स्टार्ट झाली, इथे लाईन एंड झाली. सो फोर्स ऑलवेज लाईन जॉईनिंग द टू पॉईंट्स, सो हियर इज सेड टू बी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे मेडियम कुठला आहे, व्हॅक्युम, मी असं लिहितो आहे व्हॅक्युम इज इक्वल टू डायरेक्टली तो बघा वन अपॉन 4πε0. व्हॅक्युमसाठी आपण दिलं आहे ना परमिटिव्हिटी, या व्हॅक्युमची परमिटिव्हिटी ε0 इंटू टू चार्जेस Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, कुलॉम्स लॉ व्हॅक्युम मध्ये कसा डिफाइन केला, एफ व्हॅक्युम, व्हॅक्युम मध्ये असणारा फोर्स दोन चार्जेस मधला हा कसा असतो, ऑलवेज अलॉन्ग द लाईन जॉईनिंग द टू चार्जेस, along the line joining the two points. So in vacuum force is said to be 1 upon 4πε0 Q1 Q2 upon R square. Instead of that, if I consider the second medium, if I consider the second medium, this medium I can consider as a air. Okay, medium is said to be air. Air consider kya, same charges are placed, Q1 positive charge, Q2 negative charge,
force always along the line. Okay, distance between two charges is said to be r. तो याद करिए मेडियम मैंने कैसा कूलॉम्स लॉ डिफाइन करा था, फोर्स बिटवीन टू चार्जेस इन अ मीडियम, एफ मीडियम इज इक्वल टू फ्री स्पेस का एप्सिलॉन जीरो, तो मीडियम का क्या है एप्सिलॉन एम, असे घेतो 4 पाई एप्सिलॉन एम, किंवा सिंपली जरी एप्सिलॉन असा असेल तरी चालतो, याचा मीनिंग काय आहे परमिटिविटी ऑफ मीडियम, और यू कैन सिंपली राइट परमिटिविटी ऑफ मीडियम एप्सिलॉन एम. चार्जेस आर सेम Q1 Q2 upon square of distance between them. This is equation 2. Is it clear? Medium. Badla Coulomb's law. 1 upon 4 pi epsilon m into Q1 Q2 upon r square. And by considering the vacuum, Fv vac is equal to 1 upon 4 pi epsilon 0 Q1 Q2 upon r square. Only you should keep in mind that not indicates no medium means vacuum. M means only epsilon that indicates medium. Given equation 1 by 2, what you get here? Define equation 1 by 2, we get. What we get after dividing equation 1 by 2? F vacuum divided by वैक्यूम मध्ये फोर्स किती आहे एज पर कूलॉम्स लॉ 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 इनटू Q1 Q2 अपॉन r स्क्वेअर. जे डिस्टन्स या दोघांच्या मधलं होतं वैक्यूम मध्ये तेच डिस्टन्स या दोघांच्या मध्ये आहे, हे डिस्टन्स जरी r कधी किती असेल चालतं नाही प्रॉब्लेम नाही. व्हॉट इज द डिस्टन्स इन वैक्यूम बिटवीन टू चार्जेस, द सेम डिस्टन्स इज प्रेझेंट बिटवीन द टू चार्जेस इन मीडियम. इथं जो चार्ज आहे प्लस क्यू तोच इथं घेतला आहे प्लस क्यू, इथं जो चार्ज आहे मायनस क्यू तोच या ठिकाणी घेतला आहे मायनस क्यू. फक्त याच्यामध्ये फरक काय आहे, इथं व्हॅक्यूम होतं इथं काय आहे मीडियम आहे, एअर मीडियम और बलून मीडियम और एनी सॉलिड मीडियम. ओके, डिवाइड द एफ व्हॅक्यूम डिवाइड बाय एफ मीडियम 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन मीडियम इनटू Q1 Q2 upon R square. Q1 Q2 same charges vacuum and medium. R and R same distance between vacuum and air between the two charges. So this quantity remains the same and gets cancelled. 4 pi gets cancelled. Spherical charge after more constant consider karta 4 pi ka chakya. Charges the nature is spherical symmetry after. Charge is said to be spherical symmetry. That's why constant is considered as a 4 pi. Keep in mind. So, next point. F vacuum upon F medium is equal to permittivity of medium to the permittivity of free space. Okay? So, this is the relation between force and permittivity using Coulomb's law. This is the relation between force and permittivity using Coulomb's law. म्हणजे बघा दोन परमिटिविटीचा रिलेशन तुम्ही डिफाइन केला, परमिटिविटी ऑफ मीडियम टू द परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस ऑलवेज इक्वल टू फोर्स इन वैक्यूम अपॉन फोर्स इन अ मीडियम. सो सपोज परमिटिविटी ऑफ वैक्यूम, वैक्यूमची परमिटिविटी किती असते 8.85 × 10⁻²⁰ असते, आणि मीडियममध्ये जर परमिटिविटी कमी झाली सपोज इट इज सपोज 5 × 10⁻², म्हणजे कमी झाली तर काय परमिटिविटी ऑफ मीडियम टू द परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस, यू आर कंपेरिंग परमिटिविटी ऑफ मीडियम टू द परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस, यू आर कंपेरिंग रिलेशन बिटवीन मीडियम अँड वॅक्यूम. तुम्ही मीडियम आणि वॅक्यूमचं रिलेशन कसं कंपेअर करताय, बाय टेकिंग द रेशो ऑफ permittivity of medium to permittivity of free space, permittivity of medium to the permittivity of free space. So I can define the next term who correlate. Ji term kay sangte correlation, relation between permittivity of medium to the permittivity of free space. So that next point
हे तुम्हारा समज असेल एफ वैक्यूम अपॉन एफ मीडियम आरबीएस एप्सिलॉन एम अपॉन एप्सिलॉन जीरो हा क्वेश्चन तुम्हाला दोन मार्कासाठी एग्जामला असू शकतो. आता पुढची कंडिशन मला या केसमध्ये मी कशी डिस्कस करतो, दी रेशो ऑफ द रेशो ऑफ परमिटिविटी ऑफ मीडियम टू द परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस. द रेशो ऑफ परमिटिविटी ऑफ मीडियम टू द परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस नो मीडियम नॉट एप्सिलॉन नॉट इज बघा ना या मीडियमची परमिटिविटी आणि या मीडियमची परमिटिविटी हा रेशो काय सांगतो, that shows relation between permittivity of medium to the permittivity of free space. The ratio of permittivity of medium to the permittivity of free space is said to be epsilon r. What is this epsilon r? Equation 2, this is equation 3, and this is equation 4, where epsilon r is relative permittivity. This shows relation between permittivity of medium to the permittivity of free space. So this is said to be a relative permittivity. Okay, if we know relative permittivity, how to find relative permittivity? तुम्हाला काय पाहिजे, medium ची permittivity माहिती पाहिजे आणि free space ची permittivity माहिती पाहिजे. But in general तुम्हाला माहिती असते free space ची permittivity किती असते, it is 8.85 × 10⁻¹². Okay, 8.85 × 10⁻¹² कूलॉम स्क्वायर पर न्यूटन मीटर स्क्वायर. ठीक आहे, देअरफोर इक्वेशन 3 बिकम्स एफ वैक्यूम अपॉन एफ मीडियम इज सेड टू बी रिलेटिव परमिटिविटी असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, अँड आता नेक्स्ट लेक्चर आपण बघायचं आहे, व्हॉट इज दिस एप्सिलॉन आर, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द के, यालाच म्हणतात डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता ही नवीन कन्सेप्ट आली मला, द रेशो ऑफ परमिटिविटी ऑफ मीडियम टू द परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस. मीडियमची परमिटिविटी फ्री स्पेस बरोबर जर कम्पेअर केली तर तुम्हाला काय मिळतो, मीडियमचा डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. देन यू विल गेट द डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द मीडियम के. के मीन्स रिलेटिव परमिटिविटी और k इज इक्वल टू एफ वैक्यूम अपॉन एफ मीडियम और आई कैन डिफाइन k इज इक्वल टू एप्सिलॉन m अपॉन एप्सिलॉन जीरो दैट इज डायरेक्ट कॉन्स्टंट. मग काही बुक मध्ये असं दिलंय एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन जीरो k, मग कसं आलं एप्सिलॉन इक्वल टू एप्सिलॉन जीरो k, यूजिंग दिस रिलेशन ओनली दैट इज एप्सिलॉन m. सिंपली यू कैन टेक एप्सिलॉन, एप्सिलॉन चा अर्थ काय, मीडियम. पण मी तर असं लिहितो एप्सिलॉन मीडियम इज एप्सिलॉन झिरो के. सो दिस इज द रिलेशन बिटवीन परमिटिविटी ऑफ मीडियम विथ रिस्पेक्ट टू डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता या ठिकाणी इक्वेशन 5 इक्वेशन 6 बघा, एका फॉर्म्युलामधून आपण किती कन्सेप्ट डिराईव्ह केला. व्हॅक्यूम मधला फोर्स मीडियम मधला फोर्स डिवाइड केलं, फोर्स इन व्हॅक्यूम वापरून फोर्स इन मीडियम मध्ये काय मिळालं, परमिटिविटी ऑफ मीडियम परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस. मग परमिटिविटी ऑफ मीडियम परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस याचं कोरिलेशन कोण सांगतंय, हा रेशो सांगतोय, द रेशो ऑफ परमिटिविटी ऑफ मीडियम टू द परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस दॅट यूज रिलेटिव्ह परमिटिविटी बिकॉज दिस इंडिकेट्स रिलेशन ऑफ द मीडियम परमिटिविटी विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम ऑफ फ्री स्पेस परमिटिविटी. इट इज सेड टू बी एप्सिलॉन आर. सो एफ व्हॅक्यूम अपॉन एफ मीडियम इज सेड टू बी एप्सिलॉन आर. पण काही केसमध्ये एप्सिलॉन आर काय म्हणतात, डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. म्हणजे तुम्ही डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट मीडियमचा कसा डिफाईन करू शकता, के इज इक्वल टू रेशो ऑफ परमिटिविटी ऑफ मीडियम टू द परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस. सो आय कॅन राईट परमिटिविटी ऑफ मीडियम इज इक्वल टू परमिटिविटी ऑफ फ्री स्पेस इन टू डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. सो एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन झिरो के. दिस इज मच इम्पॉर्टंट इक्वेशन, दिस इज मच इम्पॉर्टंट इक्वेशन. एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन झिरो के. एप्सिलॉन झिरो व्हॅल्यू इज ऑलवेज अ स्टँडर्ड व्हॅल्यू 8.85 × 10⁻². आणि लक्षात घ्या हे एअर आहे, एअरचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑलवेज इट इज फाय. एअरचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जर उघड असेल तर मी असं येतो परमिटिविटी ऑफ एअर, परमिटिविटी ऑफ एअर
is permittivity of this space. कधी जर डायरेक्ट क्वेश्चन शिवाय यू वन असेल एअर साठी तर डायरेक्ट मध्ये लिहितो बघा 8.85 × 10^-12 कुलॉम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. का आपण डिस्कस केलेलं आहे हाऊ दिस युनिट कम्स सी स्क्वेअर अपॉन कुलॉम स्क्वेअर दो चार्जेस सी इंटू सी सी स्क्वेअर डिवाइड बाय फोर्स इंटू मीटर स्क्वेअर कसा आला बघा एप्सिलॉन इकडे घ्या फोर्स डिवाइड झाला कुलॉम इंटू कुलॉम कुलॉम स्क्वेअर डिवाइड बाय फोर्स इथं झाला न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर फोर्स डिवाइड झाला एप्सिलॉन इकडे आलं फोर पाय युनिट नाही सो एप्सिलॉन चं युनिट काय कुलॉम इंटू कुलॉम कुलॉम स्क्वेअर डिवाइड बाय फोर्स म्हणजे न्यूटन इंटू मीटर स्क्वेअर तेच युनिट आपण या ठिकाणी लिहिलं आहे कुलॉम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. म्हणजे बेसिक कन्सेप्ट आहेत या तुम्हाला कन्सेप्ट समजल्या तर तुम्हाला पुढं न्यूमेरिकल्स अगदी सहज सॉल्व होत जाते. ठीक आहे सो वी कॅन स्टॉप हियर. थँक्यू.